शिरसाट प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी कोर्टात न्याय मागायचा निर्णय घेतलेला आहे आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करत 3 रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस शिरसाट यांना त्या पाठवत आहेत. 3 रुपयांची नोटीस, काय कारण, काय या सगळ्या मागचा हेतू? 2-3 कारणं आहेत त्याची. एक, शिरसाट यांची ऐपत माझ्या दृष्टीनं तेवढीच आहे. पैसा किती कमवला यापेक्षा ज्या माणसाकडे संस्कार नसतील तो माणूस कफल्लक असतो आणि शिरसाटांकडे संस्कारांचा लवलेश नाही आहे. दुसरं कारण असं की अब्रूची किंमत पैशात होऊ शकत नाही, कारण आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत, आमच्याकडे जपायला फक्त आणि फक्त आमची इब्रतच असते. आणि जर तुम्ही आमच्या बाईपणावर हल्ले करत असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवली पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण, मी भटक्या विमुक्तांच्या चळवळीत नाही येते, भटक्या विमुक्तांच्या स्वतंत्र जात पंचायती आणि न्यायव्यवस्था असतात. आमच्याकडे अगदी मनुष्यवधापेक्षा सुद्धा एखाद्या महिलेचा मानभंग करणं हा अत्यंत गहन आणि दंडनीय अपराध समजला जातो आणि या अपराधाची शिक्षा म्हणून त्याला 3 रुपयाचा दंड ठोठवला जातो. ज्याला कुणाला 3 रुपयाचा दंड होतो तो माणूस संपूर्ण बिरादरीतून वॉशआउट होतो, त्याला कुठल्याही नंतर कार्यक्रमाला कुणीही कशाही पद्धतीने बोलावत नाही. महत्त्वाचं म्हणजे त्याला माणूस करार त्याचा संपतो आणि त्याला जनावर करार दिला जातो. तर जर अशी काही माणसं माणूस पण विसरून जनावरासारखी वागत असतील तर त्याला मला वाटतं की 3 रुपयांचा दंड हा माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला होता, आता महिला आयोगाला सुद्धा मुदत मागितली आहे पोलिसांनी. आज कुठेतरी आजपर्यंत ती आज मुदत संपते आहे आणि आज कदाचित उत्तर येईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे समिती दाखल केली जाते आहे, पण तुमचं एकूण जी तक्रार आहे ती दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकली जाताना दिसत नाही आहेत. हे काय आहे, समित्यावर समित्या हा वेळकाढूपणा आहे. मी काही त्याच्याने फार समाधानी नाही आहे. पब्लिक डोमेनमध्ये सगळं आहे ना, त्यासाठी इतकं नाटक करायची काय गरज आहे? बरं, शीतल म्हात्रे प्रकरणात तुम्ही समित्या नेमल्या का? नाही. तुम्ही तातडीनं माणसं उचलली, जेव्हा की पोलिसांनी जो कंटेंट जे कलम लावलं 354 अ, त्यात तुम्ही सेक्शुअल कंटेंट मान्य केलेला आहे. तसं पाहता त्या लोकांना उचलणं हे सुद्धा गंभीरच होतं, चुकीचं होतं. किंवा आत्ता गणेश बिडकरांच्या प्रकरणामध्ये फक्त IQ माहितीवरून, म्हणजे बिडकरांकडे कुठलाही कॉल रेकॉर्डिंग नाही आहे, ते म्हणतात की एका अननोन नंबरवरनं मला व्हॉट्सअप कॉल आला. नुसता व्हॉट्सअप कॉल आला म्हटलं की गणेश बिडकरचा गुन्हा दाखल करून घेतला जातो का? तर बिडकर भाजपचे आहेत. शीतल म्हात्रेचा गुन्हा दाखल करून घेतला जातो का? ते शिंदे गटाचे आहेत. म्हणजे सरकार हे दोनच पक्षांचं आहे. सरकार हे राज्याचं चालक पालक नाही आहे, सरकार हे त्यांच्या पक्षाचाच चालक पालक आहे. ते त्यांच्यापुरता विचार करत आहेत. अशा परिस्थितीत मला न्याय मागायचा असेल आणि जर पोलीस माझी मदत करत नसतील तर मला 156(3) जाणे भाग आहे. मी कोर्टातनं 156(3) गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात दाद मागत आहे. किती काळासाठी मुदत दिलेली आहे नोटीसमध्ये, कधीपर्यंत वाट बघणार कोर्टात जाण्यासाठी? हा पिरियड 6 दिवसांचा असतो. 7व्या दिवशी त्यांनी आपल्याला नोटीशीला उत्तर देणे अपेक्षित असते. 7 दिवसात जर ती नोटीसला त्यांनी उत्तर नाही दिले किंवा उत्तर दिले आणि ते उत्तर आपल्याला समाधानकारक नाही वाटले तर आपण कोर्टात जाऊ शकतो. आणि त्यांनी आत्ता काय म्हणावं याच्या पलीकडे परिस्थिती गेलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझी लढाई लढली पाहिजे. ही लढाई एका महिलेची नाही तर जे शब्द त्यांनी वापरलेले आहेत ते एकूण संपूर्ण महिला वर्गाला अपमानित करणारे आहेत. कारण भाऊ म्हणणं, दादा म्हणणं ही आमची संस्कृती आहे. आता संस्कृती संस्कार असणाऱ्या लोकांना कळते, माझ्यावर चांगले संस्कार आहेत त्यामुळे मी दादा भाऊ म्हणते. मी वेगळे शब्द नाही वापरू शकत. कदाचित त्यांना काही वेगळे शब्द अपेक्षित असतील. काही लोकांनी व्हायरल व्हिडिओमधनं काही शब्द वापरले, मी नाही वापरणार तसे काही शब्द. पण मला असं वाटतं की हा जर सगळ्या महिला वर्गाचा, नातेसंबंधांचा जर अपमान असेल तर मी निश्चितपणे त्याच्याविरोधात लढलं पाहिजे. तुम्ही आता महिला वर्गाचा अपमान आहे असं म्हटलं आणि प्रश्न हाच उद्भवतो की महिलांना उद्देशून किंवा महिला नेत्यांच्या बाबतीमध्ये असे उद्गार किंवा जेनेरिक बोलताना सुद्धा महिलांना उद्देशून ज्या शिव्या आहेत त्यांचा वापर हा सगळ्याच नेत्यांकडनं होतो आहे. नाही, म्हणूनच म्हटलं की म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ सोकावतो. कुणीतरी तो स्टँड घेणं गरजेचं असतं. 70 ज्यावेळेला बोलले त्यावेळेला सुप्रियाताईंनी म्हटलं की अच्छा ठीक आहे. त्याच्यावरती महिला आयोगाने काही नोटीशी काढल्या आणि 70 त्याच्यात माफी मागितली. शिरसाट मात्र अहंकाराने भरलेले होते. शिरसाटांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊनही शिरसाटांना कुठेही पश्चातबुद्धी झाल्याचं दिसत नाही. म्हणजे स्वपक्षीय आणि मित्रपक्षातल्या नेत्यांकडनंही हीच अपेक्षा आहे का? कुठली? नाही, ॲटलिस्ट म्हणजे आपण चूक केली आहे
एवढं समजणं आणि त्याची उपरती होणं सुद्धा पुष्कळ असतं. शिरसाट सारखी काही मस्तवाल माणसं असतात की ज्यांना सत्तेचा गैरवापर करण्याची इतकी सवय लागलेली असते. ज्योतिराम पाटील नावाच्या एका माणसाला शिरसाटांनी काय पद्धतीने अडकवलं आणि त्याला हर्सुल जेलमध्ये टाकलं. आता मला वाटतंय ते पाटील बिचारे काही बोलणारही नाहीत. ज्या पद्धतीने त्यांनी एक एक प्रकरण केली किंवा त्यांना मला तर जायचं नाही त्या खोलात की हार्ट अटॅक खरंच आला होता की एअर ॲम्ब्युलन्स दुसऱ्या वेगळ्या कारणासाठी काढलेली होती किंवा बॉम्बे सेंट्रलचा फ्लॅट कोणासाठी घेतला किंवा वाघबिळला कोण राहतं. माझ्याकडे अशी खूप मालिका आहे पण मला त्या भानगडीत पडायचं नाही आहे. मी बिलो द बेल्ट जाणार नाही आहे. मी मला फक्त कायद्याने एक नोटीस मी पाठवली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकीने काय होतं माहिती आहे का की बाबासाहेब असं सांगतात अन्याय सहन करणारापेक्षासुद्धा अन्याय सहन करणारा फार मोठा गुन्हेगार असतो आणि मी सहन करणाऱ्यातली नाही आहे. कारण जर मी माझं वागणं बोलणं चोख असेल आणि मला याची कल्पना आहे की माझ्यावर ईडी सीबीआय लावता येत नाही म्हणून जर माझ्या बाईपणावर हल्ले केले जात असतील किंवा तसा प्रयत्न कोणी करत असेल तर मी तो प्रयत्न तिथल्या तिथे थांबवला पाहिजे. कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.